आणि तुम्ही ते ट्रॅक्टर अडवणार कसं काय अडवता तुम्ही, कोण जप्त करतं बघूयात कोण. सगळ्या मराठा बांधवांना विनंती ते कोणी घाबरण्याचं काही कारण नाही, अडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू. देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात बसायचं, उठायचंच नाही. मग करोडोच्या संख्येनं त्यांच्या दारात जाऊन बसायचं. आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया. आंदोलन स्थळ जे आहे मुंबईचं त्याबाबतची काही निश्चित झाली का, कशाला प्राधान्य देणार तुम्ही, नेमकं कुठल्या ठिकाणी उपोषणासाठी तुमचं मन आहे आणि तिथे कसा रिस्पॉन्स मिळेल तुम्हाला मान्यतासाठी मागणीसाठी सरकारकडच्या परवानगीसाठी? आमरण उपोषण हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार, त्यावर आम्ही ठामेतन करणार सुद्धा, परवानग्या पण मिळणार. सरकारचा कसा रिस्पॉन्स आहे असं आपण म्हणतोय. यापेक्षा शांततेचं आंदोलन आणि लोकशाहीत कायद्याने दिलेलं हत्यार दुसरं असूच शकत नाही, त्यामुळं रिस्पॉन्स तर राहणार. नसता या देशात कायदाच राहिला नाही किंवा नियमच राहिले नाही आणि लोकशाही पण राहिली नाही असा अर्थ होईल. ते परवानगी तर मिळणार, नाही मिळाली आमरण उपोषण होणार आणि तिथंच होणार, मुंबईतच होणार. शिष्टमंडळ जे आहे ते आज मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे, काय आता पुढचं सगळं नियोजन कसं असणार तिथलं शिष्टमंडळ गेले? ते आता आज बघायला गेलेत, त्यांच्याबरोबर संपूर्ण मुंबईमधला मराठा समाजाला सुद्धा आवाहन केलेलं आहे आम्ही की मराठा बांधवात मतभेद असतील नसतील मला माहीत नाही, कोणाला फोन आमचा गेला असं नसन गेला माहिती नाही, परंतु तुम्हाला आमचे हात जोडून विनंती की सगळे मतभेद सोडून आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी साथ द्यावी. तिथं येऊन आपण सगळ्यांना एक जीवानं सगळ्यांनी सोबत या, गट तट ठेवू नका. आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहेत, मान देणार आहेत, कारण आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचा विषय आणि महाराष्ट्रातला पहिल्यांदा खूप ताकदीनं मराठा समाज एकत्र झाला आहे. आपणसुद्धा मुंबईतल्या सगळ्या बांधवांनी एकजूट व्हा हेही त्यांना आवाहन केले. आज दोघं मिळून म्हणजे इकडचे बी मराठा बांधव गेलेत आणि तिथले मराठा बांधव सगळे बघतील आता व्यवस्था कुठं कुठं किती किती मोठाले ग्राउंड आहेत काय आहेत. आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्राउंड लागणार आहेत. 20 तारखेला मोठ्या प्रमाणात वाहनं जाणार आहेत, पण ही वाहनं कुणी अडवू नये आणि अडवलेत तर आपण एक गृहमंत्र्यांना इशारा दिला आहे की ते वाहनं तुमच्या दारात उभी करून. नाही ते अडविणारच नाहीत ना, कसं काय अडवतील. मग आम्ही सामान्य यायचं कशात? आता आम्हाला जेवायचं सामान न्यायचं आहे, आम्हाला कपडे न्यायचे आहेत, नातराय पांघरायचं न्यायचं आहे, आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू न्यायच्यात ना, आंघोळीच्या काही बकेट राहणार, काही पाण्याचे राहणार, काही बॅरे टिपड राहतील, हे कशात न्यायचे मग डोक्यावर आमच्या. मग आम्हाला जर तिथं रावठी नाही आहे, आमच्या डोक्यावरती ऊन आहे, आमच्या डोक्यावरती रात्री थंडी आहे, मग याच्यासाठी आम्हाला आमचं ट्रॅक्टर असलं तर ट्रॉली लागणार आहे, ट्रॉली त्या वस्तू ठेवायला लागणार आहेत. पाऊस आला तर आम्ही त्या ट्रॉलीमध्ये झोपायची वस्तू होईन, आम्हाला कुणी घर देणार आहे का तिथं? आम्हाला कुणी घर देणार का तिथं? नाही देणार, कारण इतके लोक देणार पण इतके कोण, इतक्यांना कुठं जागा आहे, करोडोत लोक आहेत. मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडिणार, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार, तुम्ही आडवाभर कसं काय अडवतात ती बघतो मी. एक काय ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही, कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन जीवनाची गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याचे साधनं त्याच्यात आहेत, अन्न धान्य सगळं, आणि तुम्ही ते ट्रॅक्टर अडवणार कसं काय अडवता तुम्ही, कोण जप्त करतं बघूयात कोण. सगळ्या मराठा बांधवांना विनंती की कोणी घाबरण्याचं काही कारण नाही, आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललोत, आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललोत, सगळ्या समाजाचं आपल्या सगळ्यांना आवश्यक लागतं आहे त्या वस्तू घेऊन चाललोत. काय घाबरण्याचं कारण नाही, कोणाचं जप्त होणार नाही, काय होणार नाही, काय काळजी करू नका. जर अडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू, सगळेचे सगळे, नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी. देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात बसायचं, उठायचंच नाही. मग करोडोच्या संख्येनं त्यांच्या दारात जाऊन बसायचं. आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूयात. कोणाला काही घाबरण्याची गरज नाही, तयारीला लागा, मागं पुढं कोणी बघू नका. काय होत नाही गुन्हे झाले तरी काय होत नाही, गुन्हे हो त्या जातीसाठी. शिंदे समिती जी आहे ती आज मुख्यमंत्र्यांची एक बैठक होणार आहे, यावर तुम्हाला काय वाटतं आज मुख्यमंत्री आणि शिंदे समितीची बैठक? हा मी परवाच मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं की मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्यात काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळं, त्यांनी निरंकासा अहवाल दिला की सापडतच नाहीत म्हणून, तर पुन्हा एकदा मुंबई मराठवाड्यात आपण नोंदी शोधाव्यात, हैदराबाद संस्थानमध्ये जाऊन नोंदी निजामकालीन शोधाव्यात,
आणि त्या समितीने एक दोन दिवसात काम करावं, तातडीनं सुरू करावं असं त्यांना आम्ही विनंती केली होती. मग आता त्या संदर्भात ती बैठक असेल असं वाटतंय, शक्यता आहे माहीत नाही, पण समिती काम करेल आणि महाराष्ट्रातसुद्धा समितीनं पुन्हा काम करावं. 4 जानेवारीला मागास वर्ग जे आहे ते अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे. तर जर समजा अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर मुंबईला जायचं जे आहे ते रद्द करणार का? नाही नाही नाही, रद्द शब्दच ज्ञानाच्या तोंडात असं दादा. आता तुम्ही अहवाल देणार सगळे कुठं नाही करणार याच्याशी आम्हाला नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही आरक्षण देणार का? मग आम्हाला मुंबईला जायची हौस नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, शासन निर्णय पाहिजे. तुमचा काय काय विषय येतो ते तुमचा आहे, आमचा विषय आम्ही त्याच्यावरती ठाम. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण पाहिजे ते आम्ही मिळवणार. त्याच्यासाठी मुंबईला जाणार, 20 जानेवारीला आम्ही इथून जाणार, म्हणजे जाणार. जायला जेवढे दिवस लागतील तेवढे, पण त्या दिशेने चाललो आहे आम्ही. कोणच्या? मुंबईच्या. आणि आरक्षण उद्देश ठेवू, मग ते 2 दिवसात पोहोचू नाही तर 8 दिवसात पोहोचू. आणि नुसतेच 4 दिवसात पोहोचायचं, रात्रंदिवस हां पोहोचायचं. आणि लोकांचं दुखायला लागलं तिथे ॲडमिट करायचे का? लोकांची काळजी करायला लागेल ना, लोकांची काळजी करायला लागेल. त्याच्यामुळं लोकांच्या सोयीनुसार 20 आम्ही मुंबईकडे निघतो, आरक्षण घेऊन वापस येणार. त्यांच्या सोयीनुसार चालावं लागणार आहे, त्यांच्या सोयीनुसार थांबावं लागणार आहे, आणि त्यांच्या सोयीनुसार पुन्हा पुढची वाटचाल करावी लागणार आहे. पण शब्द आहे, 20 जानेवारीला मराठे मुंबईकडे निघणार, येताना आरक्षण घेऊन येणार. दिवस किती लागू?